part, we learn the expansion of a plus b bracket square and a minus b bracket square. Our next topic is expansion of a plus b into a minus b. आपण आधीच्या भागामध्ये a अधिक b कंसाचा वर्ग आणि a वजा b कंसाचा वर्ग याचा विस्तार कसा करायचा हे शिकलो. आपला पुढचा मुद्दा आहे a अधिक b गुणिले a वजा b चा विस्तार. Now, a plus b into a minus b is equal to a into a minus b plus b into a minus b. पर a अधिक b गुणिले a वजा b बरोबर या कंसातील प्रत्येक पदाने या कंसातील प्रत्येक पदाला गुणायचा आहे. म्हणून a गुणिले a वजा b अधिक b गुणिले a वजा b is equal to a into a square a into minus b minus ab plus b into a ba and b into b b square minus b square is equal to a square. Now see here minus ab plus ba this gets cancelled, therefore a square minus b square. A गुणिले a a चा वर्ग वजा a गुणिले b ab अधिक b गुणिले a ba वजा b गुणिले b b चा वर्ग. आता इथे ab हा वजा आहे हा ba अधिक a हे दोघे कॅन्सल झाले आणि उत्तर मिळणार आपल्याला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अँड देअरफोर a प्लस b इंटू a मायनस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर.